हे उंबर खाल्यानंतर ज्यांना डोळे येतात त्याला तो आगन माझं नाव आहे संतोष पथवे आणि संतोष पथवे व्हीलॉग लॉग या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे मित्रांनो मी आता आहे हरिचंद्र पाचनं भागा या भागामध्ये आहे तर ह्या भागामध्ये बघा आता अशा एका जंगलामध्ये आहे तर इथे बघा आजूबाजूला पूर्णपणे झाडं आहे आणि इथलं दृश्य बघाल तर अल्टिमेट असं दृश्य आहे बघा एकदम सुंदर असं दृश्य आहे तर आलेलो आहे आज ह्या भागामध्ये थोडंसं तुम्हाला या भागातलं दृश्य दाखवतो हे बघा आता या दगडावर किती सुंदर असं शेवाळ आलेलं आहे तर पावसाळ्यामध्ये जवळपास शेवाळ इतकं हिरवगार असतं काय बोलूच नका इकडचं नेचर तर बघायला लोक लांब लांब जगभरातून येतात या भागात हरिचंद्र पाचणं इकडे त्यामुळं मग इकडचं दृश्य तर सर्वांनाच माहीत आहे परंतु आज काय पावसाळा चालू झालेला नाही परंतु आज जवळपास जून महिना लागलेला आहे दोन तारीख आहे त्यामुळं मग पावसाळा तर सुरू होणारच आहे परंतु पावसाळा सुरू व्हायच्या अगोदर इकडची परिस्थिती कशी असते हे या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्ही नक्की बघा कारण पावसाळा आल्यानंतर सगळीकडे हिरवगार मस्त असतं गवतं डोंगर सर्व हिरवीगार परंतु उन्हाळ्यामध्ये पण या भागामध्ये जे काय झाडं आहे ते एकदम अशी हिरवीगार झाडं असतात कारण ह्या भागामध्ये थोडीशी हवा सुटली की झाडं मस्त हिरवीगार होतात आणि करवंदा तर भरपूरच आहे आता तर करवंदा सीझन चालू आहे त्यामुळे मग करवंदा तर आहेच त्यामुळे मग करवंद पण तुम्हाला दाखवले आहे मागच्या व्हिडिओमध्ये पांजरे तिकडे गेलो होतं परंतु आज इकडे हरिचंद्र इकडे पाचनं या ठिकाणी आलो आहे थोडस इकाडचा भाग पण बघा व्हिडिओच्या माध्यमातून म्हणजेच तुम्हाला पूर्ण अकोले तालुक्यात जे काय पर्यटन स्थळ आहे ते मी थोडक्यात दाखवण्याचा प्रयत्न करतो तर तुम्ही लाईक करत नसाल तर व्हिडिओला नक्की लाईक करत जा कारण लाईक केल्यानंतर थोडंसं मला इंटरेस्ट येतो नवीन व्हिडिओ बनवण्यासाठी कारण मी अनेक भागांमध्ये जाऊन वेगळे व्हिडिओ तुमच्यासाठी घेऊन येत असतो त्यामुळे मग मला पण थोडासा आनंद होतो लाईक केल्यानंतर कमेंट केल्यानंतर तर तुम्हाला इथं एक उंबराचं झाड दाखवतं जंगलामध्ये मस्त पैकी इथं उंबराचं झाड आहे त्याला उंबर मस्त आलेलं आहे बघूया उमर थोडंसं उंबराच्या झाड चढावाच लागल त्यासाठी इथून चढत आता उमरा कारण हे जंगलातलं उंबर आहे मी ती एकटाच आहे त्यामुळे मग मोबाईल पकडायला कोण नाही बघ आता उंबराच्या झाडावर चढलेलो आहे असं कठीण परिस्थिती तुम्हाला व्हिडिओ बनवण्यासाठी व्हिडिओ बनवण्यासाठी यावं लागतं हे बघा आता इथं उंबराच्या झाडावर चढलेलं आहे हे बघा आता इथं उंबर किती आहे हे झाड कसलं आहे काय माहित पण त्या झाडावर चढलो आहे आणि आता हे उमरं बघा मस्तपैकी पिकलेले आहे हे बघा उंबराचं झाड आहे हे उंबराचं झाड म्हणजे पूर्वीच्या जुन्या काळात ही उंबरापासून लोक जगायची उमरा खाऊन दिवस काढायची बरेच जुने काळातले लोक ना ते उमरा खाऊनच दिवस काढला काय भाकरी बनवायची हे हे बघा उमरा किती भारी आहे हे जंगलातले उंबर आहे मस्त तर उंबर पण खाण्यासाठी शरीरासाठी आयुर्वेदिक गुणधर्म खूप असतात उंबरामध्ये त्यामुळं मग उंबर खावा माणसाने तर बघा आता याच्यात मस्तपैकी अशा प्रकारचा उंबर आहे त्याच्यात थोडेसे किडे असतात परंतु ते किडे पर असे उडून उडून द्यावं हे किडे असतात हे बघा थोडे थोडे किडे पण असतात पण उंबर मस्त असतं शरीरासाठी हे असे हे पण खाले जातात जे काय डोळे येतात ना ते येत नाही असं म्हणतात त्याच्यामुळं मग हे पण असे खा मस्त लाग कारण हे उंबर खाल्यानंतर ज्यांना डोळे येतात त्याला तो आजार दूर होतो अशा प्रकारे हे तर उंबर आहे तर तुम्हाला दाखवली इकडच्या भागातले उंबर तर चला आता थोडं इकडचं निसर्ग दाखवतो उंच झाडावर चढलेलं आहे खाली बघा खाली खोल आहे असंच जंगलामध्ये येऊन वेगवेगळे व्हिडिओ बनवून तुम्हाला घेऊन येत असतो चला आता इथं काय असं जवळपास जे दिसेल ते दाखवतो चला थोडं हे असे जंगलातून रस्ता आहे एवढ्या जंगलात एकटाच आहे मी इथं कोणीच नाही मला जोडी बघा आता इथं कोण दिसतं का पूर्ण साईडने कॅमेरा आहे अशा घनदाट जंगलामध्ये जाऊन तुम्हाला व्हिडिओ बनवून घेऊन येतो तर तुम्ही एखाद्याला एक तर कराच हां असे इथाने झाडं वनस्पती वेगवेगळे आहे हे बघा हे कसले झाडं आहे काय माहीत ओळखू येत नाही परंतु चला आता करवंदा दिसले जर तुम्हाला दाखवतो करवांद आहे भरपूर आहे करवंदा पण इथं वेगळी झाडं काची काची करवांदा आहात परंतु आज कारवांदा नाही दिसत कुठं दिसले तर नक्कीच तुम्हाला दाखवेल इथं कसली झाड चला आता इकडं हा दिसला या दोन आकारवांदा दिसल्या या कारवांदा पिका दोन कारवांदा आहेत करवांदा पिकल्या इकडं पण इथं आहे एक करवंदीचा झाड हिरोबर खाऊन आ, या शिकार हां यश कारबांधा हां भागातले कारबांधाल मठ आल्या तुम्हाला आता थोडासा आजूबाजू परिसर दाखवतो तो तुम्हाला तो तो गोट पटल नाही तर मग तुम्हाला वाटेल या इकडंच जंगला जंगलात जाऊन दाखवित थोडे कदा आता तुम्हाला हरिश्चंद्रगड दाखवतो हरिश्चंद्राचा डोंगर ह्या मागा दिसणार आहे पूर्ण कोकण काढा आहे बाजूला हे इकडून कोकण काढा लागला पूर्ण जे काय साहेजीच्या उंच उंच पर्वत रांगा आणि इथं खाली घरं आहे दरी आहे थोडीशी आणि ह्या बाजूला आहे हरिचंद्रगड म्हणजेच इकडून पूर्णपणे हा हरिचंद्राचे जे काय डोंगर आहे ह्या बाजूला दिसतात तिकडे या, या पूर्ण हरिश्चंद्रच लागला इकडे पूर्ण भाग इथे पाच नाही आहे तिथे आहे उपस्थित मी सध्या त्याच्यामुळं मग तुम्हाला इथं जी काय पेठाची वाडी आहे ती वाडी पण दाखवतो इथून थोडासा क आलेलं ला आहे लांब पण दाखवतो इथं पेठाची वाडी इकडच्या भागात कुमशेत आहे तिकडं आणि इथं भैरव आहे इथं डोंगरावर तर इथं ही पेठाची वाडी आहे इथं यंगचा भाग दिसतो तिकडं कुमशेत आहे तिकडं कोकणकडा आहे ते कुमशेत का इकडं पोवर गेल्या इथं आणि ही आहे पेठाची वाडी इथं आणि तेच वाडीचे हे बाजूला तिथं डोंगरा डोंगराव भैरव आहे म्हणजेच असं आहे इकडं देखायझोग आणि सध्या तर आजो काही हिरवा नाही तेवढा पूर्णपणे वाळून जायला परंतु ज्या झाडा बिडा आहेत त्या मस्त हिरव्या आहात बाकी तर वातावरण पण आता थोडासा पावसाचा झालेलं आहे कारण पावसाळ्याला सुरुवात होणार आहे त्याच्यामुळे मग इकडं हे भागात जे काय शेत्यामध्ये राबणी आहे ते रोप टाकण्यासाठी जे काय जागा जातात ते काम पूर्ण झाले आहे हे बघा आता इथं खळं आहे हे खळ्यावर त्या भाताची मळणी केली जाते वेगळं जे काय काम आहे ते पूर्णपणे आता पूर्ण झालेलं आहे फक्त पावसाळ्यामध्ये जे काय कामं येतील तेच कामं या भागामध्ये राहतील हे असं इथला तुम्हाला परिसर दाखवला ही व्हिडिओ आहे दोन तारखेची आहे तर हा जर दोन जून दोन हजार बावीस अशी तारीख आहे त्याच्यामुळे तुम्हाला वाटेल ही लय दिवसाची व्हिडिओ टाकली पण तसं नाही तुम्हाला व्हिडिओ काढण्यासाठी असे वेगवेगळ्या भागात जाऊन व्हिडिओ काढतो त्यामुळे तुम्ही पण थोडासा लाईक करा आता इथं काय करवंदी जवळ नाही थोडी वेगळीच हा त्याच्यामुळे थोडा इकडं मोर जाऊन करवंदी बिरवंदी दाखवेल तुम्हाला खा खाऊन कारण आता करवांदा पण शेवटचा सीझन राहिला आहे आता काही महिन्यात पाऊस पडला मग करवांदा संपेल लोकांचं जीवन मजेच्या काय टोपल्या आहेत त्या विणून विकणे परत बकऱ्या चारणे गाय बैल असे वेगळे जे काही जनावर आहे पाळी प्राणी पाळणे असं वेगळे त्यांचे व्यवसाय पावसाळ्यामध्ये शेती असे इकडचे लोक काम बेठचे वाढ या ठिकाणी आहे इथे निवांत बसले आहे या ठिकाणी चाला टॉपला विनायचं काम ते तुम्हाला दाखवतो आता इथं टॉपला विनायचं काम ना, <laughs> आ? आ ना? सुरुवात <laughs> केली का टॉफल्याला केवढे टायमात होते हा ना बरदा दाखव कसं यास या आता बुडाचा टॉफला बनवायचा